बैल आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. काय सांगाल, काय भूमिका आहे रस्त्यावरच ठिया मांडलेला. आता राहुल गांधीने आपल्या भारत मातेचा, भारत देशाची बदनामी प्रदेशात परदेशात जाऊन केली, त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सगळेजण रस्त्यावर आलोय. लोकशाहीच्या मार्गाने आम्ही राहुल गांधीला ना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यासाठी निघत होतो, पण पोलीस प्रशासन आम्हाला इथून पुढे जाऊ देत नाही, त्यामुळे या प्रशासनाच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करतोय. पोलीस मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय, बीजेपी कार्यालयातच अडवण्याचा प्रयत्न. आम्ही तेच म्हणतोय, लोकशाहीच्या मार्गातून आम्ही फक्त त्यांचा निषेध करणार होतो, एवढा पोलीस बंदोबस्ताची गरजच काय. ज्या शिस्तबद्ध आंदोलन होत आहे त्यावेळेस पोलीस प्रशासनाची एवढी गरज नसते, पण हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न कुठेतरी पोलीस प्रशासन करत आहे. राहुल गांधी हे फक्त आणि फक्त आज राजकारणासाठी इथं संविधानचा मेळावा घेण्यासाठी आलेत, पण त्यांनी संविधानाचा अपमान परदेशात जाऊन केला, सातत्यानं भारत देशाचा अपमान ते करत असतात, त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथं आहे. नक्कीच. तर पाहिलं आपण की आज संविधान सन्मान यात्रेसाठी जरी राहुल गांधी या ठिकाणी येणार असले तरी ते वारंवार संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान करत असतात, आणि त्यामुळेच कुठेतरी आम्ही आक्रमक झालो आहोत अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती इथल्या कार्यकर्त्यांची असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं हे सगळे कार्यकर्ते जे आहेत आक्रमक आहेत, विशेषतः महिला कार्यकर्त्यांनंतर पदाधिकारी जे आहेत भाजपचे ते देखील आक्रमक आहेत. काय सांगाल, आज राहुल गांधीचा निषेध करण्यासाठी आला होता मात्र पोलिसांनी आल्यावर ठिया मांडण्याची वेळ आली. जाणीवपूर्वक पोलिसांनी स्वतःच्या बळाचा वापर करून या ठिकाणी आम्हाला थांबवलंय. ज्या छत्रपती शाहू महाराजांनी ह्या आरक्षणाचे जनक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो, त्या छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीमध्ये या राहुल गांधीला पाय ठेवायचा नैतिक अधिकार नाही, त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लोकशाही मार्गाने करत असताना आम्हाला या ठिकाणी बळाचा वापर करून थांबवण्यात आलं. आम्ही राहुल गांधीचा निषेध त्यांचा तापा अडवून या ठिकाणी करणार आहे, आणि त्याच्यासाठी आम्हाला लाख मोजायची किंमत मोजायला आमची तयारी आहे. पोलिसांनी तर आता थांबवलेलं आहे, तुम्हाला अडवलेलं आहे पोलिसांनी, आंदोलनावर थांबा. आम्ही आंदोलनावरती ठाम आहोत, आम्हाला राहुल गांधीचा निषेध व्यक्त करायचा आहे. आमची छत्रपती शाहू महाराजांची पवित्र भूमी या राहुल गांधीच्या पदस्पर्शाने या ठिकाणी घाण करायची नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्या ताप्यामध्ये आम्ही जाणार आणि त्यांचा तापा अडवणार आहे. पाहिलं आपण कशा पद्धतीने या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका आपल्याला या बघायला मिळते. आता पोलिसांनी या ठिकाणी जरी अडवलेलं असलं, ठिया मांडावा लागलेला असला, तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्य रस्त्यावर जाऊन राहुल गांधींचा तापा अडवू अशा पद्धतीची आक्रमक भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांनी आता घेतल्याचं पाहायला मिळते. नक्कीच भूषण, तुम्ही असंच आपल्या